नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता मी US मध्ये सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये आणि इकडे फोस्टर सिटीमध्ये मी राहतो आणि आता मी चाललो आहे ग्रोसरी शॉपिंगला, US मधल्या ग्रोसरी शॉपिंगला. तर एक लिस्ट दिली आहे प्रेरणा आणि आईने आणि मी आणि शीतल निघालो आता ग्रोसरी शॉपिंग करायला. तर इकडे जे एक दुकान आहे इंडिया कॅश अँड कॅरी म्हणून, तर तिकडे सगळं इंडियन फूड मिळतं. तिकडून आम्हाला बऱ्याचशा इंडियन गोष्टी पण घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग आम्ही कॉस्कोला पण जाणार आहोत आणि तिकडे पण आम्हाला बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत. तर आता आपण आधी जाऊया इंडिया कॅश अँड कॅरीला आणि तिकडे ज्या गोष्टी आहेत लाईक पोहा, तुरडाळ, शेंगदाणा, खारी, टी पावडर, दही, काळे चणे, 2 गुड्ड्याची बिस्किटं, मिल्क, ऑनियन किंवा पोटॅटो, बाकी दोन्ही पण घ्यायचं आहेत आणि फरसाण घ्यायचं आहे. तर आता बघूया, तिकडे जातो, तुम्हाला दाखवतो इंडिया कॅश अँड कॅरी आणि याचे रेट पण सांगतो तुम्हाला. सध्या जरा US च्या रस्त्यांवरती गाड्या कमी झाल्यात, ओके, कारण बऱ्याचशा लोकांना वर्क फ्रॉम होम सांगितलं आहे, त्याच्यामुळे गाड्या तरी कमी आहेत. आणि आता इकडून राईट टर्न मारतोय आणि मग इकडून इकडे राईट हँड साईडला ते कॅश अँड कॅरीचं दुकान आहे. इकडे राईट हँड साईडलाच ते कॅश अँड कॅरीचं शॉप आहे, फोस्टर स्क्वेअर. आता पार्किंग बघूया. सो इंडिया कॅश अँड कॅरी मध्ये भरपूर माल आलाय, आता सगळं स्टॉप झालं. सो पहिल्यांदा कांदे आणि बटाटे घेतोय. इकडे सगळ्या भाज्या आहेत. मग अशा प्लास्टिकच्या पिशव्या घ्याव्या लागतात, तिकडे स्वतःच घ्यायच्या. शीतल आता कांदे भरतोय. प्रोफेशनल झालाय. किती वर्ष झाली शीतल लग्नाला? बरोबर सांगायचं, चुकता कामा नाही. बघ, आठ आठ कॉन्फिडंट नाही वाटत आहे. दहा वर्ष हे काम करतो. इंडियामध्ये नाही करायचं, इंडियामध्ये आई करायची, US मध्ये आल्यावर शेत करायला लागलं. आणि इकडे बघा, आता मध्ये जरा राईस गायब झालेला इकडून, म्हणजे या दुकानातून शॉर्टेज क्रिएट झालेला, कारण बरेच लोक घेऊन गेले. आता मोठ्या प्रमाणात राईस आणून ठेवलेला आहे आणि गव्हाचं पीठ वगैरे, तांदळाचं पीठ, तर भरपूर सामान आलं आहे बघा. तर असं काय प्रॉब्लेम नाही आहे इकडे. सो मोस्टली जे ब्रँड आहेत ते बघा, दावत म्हणून ब्रँड आहे, रॉयल म्हणून ब्रँड आहे, रॉयलचा बासमती राईस आहे, दावतचा अल्टिमा आहे, रॉयल रॉयल रॉयल, हे दोन ब्रँड जास्त दिसतात. आणि बघा आपली मॅगी आहे इकडे. पाणीपुरी आणि म्युझिक लागलं इंडियन. पोहा नाही आहे. आता जरा अजून सुद्धा बऱ्याच व्यक्तींना स्टॉकअप करतात गोष्टी. लास्ट वीक पण पोहा नव्हता, तर पोहे संपले आहेत इकडचे. आता हे पण घ्यायचं शीतल, तुरडाळ. सो तुरडाळ पण संपलेली आहे सध्या. पोहा नाही आहे, तुरडाळ नाही आहे, कुरमुरा बच्चा. सध्या इम्पॅक्ट आहे थोडाफार इकडे US मध्ये, बऱ्याचशा गोष्टी नाही आहेत अवेलेबल. बघा हा रॅक पण खाली आहे. ॲटलिस्ट राईस तर आलेला आहे, ओके. एलिमेंट्स ऑल नॅचरल प्रीमियम सोना मसुरी राईस, तो आहे कॅप्टन कुक राईस. स्वर्ण चक्की फ्रेश आटा आहे. इकडे कसलं आहे, हाथी ब्रँडचा चक्की आटा आहे, प्रीमियम चक्की आटा आहे, पण बाकी सगळं खाली आहे. नवीन गोष्टी बऱ्याच आल्यात, पटापट संपत आहेत. बघा हे पण इकडे खाली झालं आहे, नेहमी फुल भरलेले असतात. बघा इकडे लोक बिस्किट वगैरे पण घेऊन गेले आहेत, स्पेशली कडधान्य आहे ना, ते सगळं सगळं गायब झालं. बघा
हार्डली काय काय कडधान्य बाकी आहे इकडे, जरा दूध वगैरे एसेन्शियल गोष्टी आहेत ना त्या तरी घेऊया. सोसायटी चहा पितो आम्ही, तर सोसायटी चहा तर आता सगळ्या बॅग्समध्येच अवेलेबल आहे, तर बघू आता रेड लेबल घेतो. मग वाघ बकरी चहा आहे, जीवराज लिप्टन, सो आता रेड लेबल घेऊन टाकतो. ते बिस्किट हवं आहे, तर आता बघतोय गुड्डा आहे का. ओके गुड्डे आहे, दोन घ्यायचे आहेत. ओपन झाला आहे कोण, ओपन करून काय ठेवलं आहे कोणी, मागे आहे दोन कोण बरोबर आहे ना. तर गुड्डे घेतले अजून एक, इकडे टोस्ट घेतोय. फरसाण हवं होतं ना ते तर नाही आहे इकडे, आता हे बाल्टी मिक्सर म्हणून फरसाण आहे, तर आता ते मिक्सर काय म्हणतात, पंजाबी मिक्सर. हा चालेल. सिंगापूर शिजवान सॉस, मैंचाव सॉस, हक्का नूडल्स, चिंग्स व्हेज हक्का नूडल्स, आणि इकडे सगळी लोणची आहेत. तेलगू लोणचं आहे, सुरती लोणचं आहे, उडुपी लोणचं आहे, बायोडेक्स वगैरे इकडे कायम चूर्ण आहे. करेला पावडर, खाली पॅराशूटचं तेल आहे, सिरप आहे, डाबरचं हनी आहे, खाण्याच्या वस्तू आणि डेटॉलचा साबण बघा भरपूर घेतला आहे त्यांनी. शीतल आता उभं आहे आमच्या सामानासकट, आणि इकडे आता पेमेंट चालू आहे. ॲक्च्युली मी चुकीच्या वेळी व्हिडिओ बनवायला घेतला ग्रोसरीचा, आज ॲक्च्युली इकडे ना नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर झाली आहे US मध्ये आजच ट्रम्पने. उलटी चांगली गोष्ट आहे, त्याच्यामुळे कसं आहे की US मधले जे पण फंड्स आहेत ना रिझर्व फंड, तर ते ना ते फाईट करण्यासाठी वापरणार आहेत आता, तर त्याच्यामुळे आता इकडे टेस्टिंग वगैरे मोठ्या प्रमाणात चालू होईल मंडेपासून. आणि आज सगळं TV वरती तेच चाललेलं होतं, मी बी त्याच्यामुळे लोकं थोडेफार पॅनिक झाली आहेत, आणि एक्सपेक्टेड आहे की थोडं लॉकडाऊन होईल, मिटिगेशन होईल US मध्ये, तर मग त्याच्यासाठी लोकं बऱ्याचशा गोष्टी घरी घेऊन जातात, आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी संपतायत आता कॅश अँड कॅरीमधून. पण आम्हाला बेसिक गोष्टी तर आमच्या घरी आहेत आता, आणि आता पॉईंट पण नाही कॉस्कोला जाण्याचा, कारण आता ना आम्ही आलो आहोत ना 4-5 वाजता, तर ॲक्च्युली आम्ही उद्या प्लॅन करणार आहोत, उद्या सकाळीच आम्ही निघू, म्हणजे त्यावेळी कसं ऑलरेडी स्टॉकअप झालेलं असतं, आणि मग त्यावेळी मग आम्हाला ज्या पाहिजे त्या गोष्टी मिळतील, आणि मे बी हे गोष्टी जरा ज्या चालल्या आहेत ना तर जरा थंड होऊ दे. ओके मे बी त्याच्यासाठी आता US मध्ये 2-3 वीक जातील अजून, आणि त्यानंतर मग मी एक डेडिकेटेड ग्रोसरीसाठी व्हिडिओ बनवेन. तर आताचा जो व्हिडिओ होता या वातावरणामधला, तो पण तुम्हाला कळलं की सध्या US मध्ये काय वातावरण आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.